हिंदू जनजागरण मंचतर्फ चौधरी क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या जिमची मान्यता कायमची रद्द करण्याची मागणी. अकोला शहरात कार्यरत असलेल्या चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांनी त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून संपूर्ण शिक्षण क्षेत्राला तसेच कोचिंग क्लासच्या उज्ज्वल परंपरेला काडीमा फासली आहे. पालक आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य घडविण्याकरिता अतिविश्वासाने कोचिंग क्लासमध्ये भरमसाठ फी देऊन शिकवणीकरिता पाठवितात. परंतु कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांनी विद्यार्थिनीशी गैरकृत्य व लैंगिक शोषण करून शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यास तडा दिला व काडीमा फासली आहे. चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी हे विकृत व लिंगपिसट प्रवृत्तीचे असून या अगोदरसुद्धा त्यांनी बऱ्याच विद्यार्थिनीचे शारीरिक व लैंगिक शोषण केलेले आहे. त्यांना ब्लॅकमेलिंग केल्याच्या अनेक घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. परंतु समाजात बदनामीच्या भीतीने पीडित मुली व महिला यांनी तक्रार केलेली नाही. परंतु आता वसीम चौधरी यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला भादवीच्या 354 व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा पंजीबद्ध झाला आहे. तसेच वसीम चौधरी यांचा कोचिंग क्लासमध्ये लव जिहादचे प्रकरण घडले असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लव जिहादचे तसेच लैंगिक शोषणाचे प्रकरण घडविण्यात येतात अशी शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. वसीम चौधरी यांचे गौरक्षण रोड मुक्ता प्लाझा या इमारतीमध्ये जिम असून त्या ठिकाणी सुद्धा पुरुष व महिला एकाच वेळी जिममध्ये व्यायाम करतात अशी माहिती आहे. व त्या बाबीचा फायदा घेऊन वसीम चौधरी महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करतात. चौधरी कोचिंग क्लासचे बांधकाम अनधिकृत आहे. उत्पन्नाच्या स्रोताव्यतिरिक्त पुष्कळ अवैध संपत्ती गोळा केली आहे. तसेच सुपर 75 हा विद्यार्थिनींचा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमधील विद्यार्थिनींचे नाव व फोन नंबर शोधून त्यांचे कॉल डिटेल व नेटवरील चॅटिंग व इतर माहिती काढून त्यासंबंधीसुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणामध्ये त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदू जनजागरण मंचतर्फे निवेदनातून देण्यात आला. आज हिंदू जागरण मंचच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ता इथं माननीय कलेक्टर महोदयांना एक निवेदनद्वारा विनंती करणार आहोत की वसीम चौधरी हा चौधरी क्लासेसचा संचालक ज्या पद्धतीनं शैक्षणिक संस्थाला या माणसानं काळीमा फासलेला आहे त्या माणसाचा आम्ही इथं निषेध करतो आहे. या माणसाकडे जे अकृत संपत्ती त्या अल्पावधीमध्ये जमा केलेली आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि या माणसाचा ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट पण झाला पाहिजे ज्याच्या कारणामुळे आणखीन जे मुलं बाळं जे डरच्या भीतीपोटी बाहेर निघत नाही आहे त्या लोकांचं पण या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये उलगडा होईल असं आम्ही शासनाला विनंती करतो. आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की या अशा माणसाला समाजमध्ये राहता कामा नाही, याचा जे शैक्षणिक दालन आहे त्याला पूर्णतरी ताब्यात घ्यावा, याचं जिम आहे त्याला पण पूर्णतरी ताब्यात घ्यावा, तिथं पण लैंगिक चाळे या माणसाचे चालू आहे का नाही याची व्यवस्थित चौकशी शासनाद्वारे झालीच पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. जय श्रीराम. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.